यवतमाळतील वसंतरावणे एक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या शिकाव विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री दरम्यान उघडकीस आली. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. यवतमाळच्या शासकीय रुग्णालय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्गात शिकत असलेल्या एका 22 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने कॅम्पसमध्ये गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी दरम्यान उघडकीस आली. मात्र तिथे असलेल्या डॉक्टर तरुणीच्या लक्षात येतात त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान त्यावेळी अस्वस्थ झालेल्या डॉक्टर तरुणीला विद्यार्थ्यांनी दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले. झालेल्या घटनाक्रम शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना माहिती होतात. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. यावेळी घडलेला घटनाक्रम दाखल झालेला नव्हता. परीक्षेच्या टेन्शनमुळेच तिने हे पाऊल उचललेले असावे अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळत होती.